राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पहाटे केलेल्या कारवाईत सुमारे 19 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. कोल्हापूर शहरातील बसंत बहार रोडवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक रवींद्र आवळे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. गगनबावडा इथं गोवा बनावटीची दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकानं या ठिकाणी सापळा रचला. मात्र मिळालेल्या माहितीचे संशयित वाहन न सापडल्याने भरारी पथक कोल्हापूरच्या दिशेने येत असताना त्यांना संशयित वाहन दिसल्यानंतर त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. शहरातील बसंत बहार रोडवर या गाडीची झाडझडती घेतल्यानंतर गाडीत सुमारे 19,20,000 रुपये किमतीचे 250 बॉक्स गोवा बनावटीची दारू सापडली असून मद्याची तस्करी करणारा चालक मात्र फरार झाला. ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक PR पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.